मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपलं सर्वांचं बी ओपिनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी फेब्रुवारी 2022 घेण्याचे आदेश मंत्रालयातून शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना देण्यात आलेले आहेत. आणि शिक्षण विभागाकडून माहिती प्राप्त झालेली आहे की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन केले जाणार आहे. शासन निर्णयानुसार शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी वर्षातून 3 घेण्यात यावी असे निर्देश आहेत, परंतु 2017 ही परीक्षा 1 घेण्यात आलेली नाही आहे. दर 6 महिन्यांनी रिक्त पदांचा आढावा घेण्यात यावा आणि त्यानुसार शिक्षक भरती करण्यात यावी असं सुद्धा आपल्याला नियम सांगतो, परंतु हे दोन्ही नियम शासन आणि प्रशासनाने बाजूला ठेवलेले आहेत आणि त्यामुळेच DEd, BEd, TET आणि CTET धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. DEd, BEd धारकांच्या बेरोजगारीमागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया 2017 अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही आहे. आणि ही शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय शिक्षक भरतीचा दुसरा टप्पासुद्धा सुरू होणार नाही आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली शिक्षक भरती लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. ऑक्टोबर महिन्यात खाजगी संस्थांवर मुलाखतीची प्रक्रिया पार पडली आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर या उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्रे मिळणार अशी घोषणा करण्यात आलेली होती, परंतु अद्यापही या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाही आहेत. काही ठिकाणी दिवाळीच्या सुट्ट्या ह्या 20 नोव्हेंबरपर्यंत आहेत, त्यामुळे 20 नोव्हेंबरनंतर या उमेदवारांना नियुक्तीपत्रे मिळण्याची शक्यता आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून चालणारी शिक्षक भरतीची प्रक्रिया खूप धीमी आहे, तरीही शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीच्या माध्यमातून राज्यातील लाखो DEd, BEd आणि TET धारकांना शिक्षक होण्याची एक संधी प्राप्त झालेली आहे. घेऊया सविस्तर जाणून. शिक्षक भरतीसाठी राज्यात दुसरी अभियोग्यता परीक्षा फेब्रुवारीचा ठरलेला आहे मुहूर्त आणि उमेदवारांच्या पाठपुराव्याला आलेले आहे यश. 4 वर्षानंतर दुसऱ्यांदा होत आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता परीक्षेचे आयोजन. राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता परीक्षा घेऊनही भरती प्रक्रिया अर्धवट असताना आता राज्य शासनाने दुसऱ्यांदा अभियोग्यता परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात परीक्षेचे आयोजन करण्याबाबत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना सोमवारी शिक्षण मंत्रालयातून आदेश बजावण्यात आलेले आहेत. ईमेलच्या माध्यमातून सदरचं पत्र शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना प्राप्त झालं. सोबतच हे पत्र सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झालं. अनेक उमेदवारांचा या पत्रावर विश्वासच बसत नव्हता, कारण अनेक प्रयत्न करूनसुद्धा शासनाकडून कोणतीही हालचाल होत नव्हती. सोबतच काही जणांनी अफवा उडविली की ही भरती किंवा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी फक्त पेसा क्षेत्रातील उमेदवारांसाठीच आहे. म्हणून आपल्या शंकांचे समाधान करून घेण्यासाठी अनेक उमेदवारांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं की सदरचं पत्र हे खोटारडं नसून त्यामध्ये सत्यता आहे. सोबतच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी ही फेब्रुवारी 2022 होणार आहे, त्याचबरोबर ही परीक्षा राज्यातील सर्व उमेदवारांसाठी असणार आहे, फक्त पेसा क्षेत्रातील उमेदवारांसाठीच नव्हे. वर्षानुवर्षे डोनेशन भरून अपात्र उमेदवारांना शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचा शिक्षण संस्था चालकांचा फंडा मोडीत काढण्यासाठी तत्कालीन युती शासनाने अभियोग्यता चाचणी आणि पवित्र पोर्टल आणले. डिसेंबर 2017 राज्यात पहिल्यांदा अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली. 2.5 लाखांपेक्षा अधिक DEd, BEd उमेदवारांनी या परीक्षेत पात्रता सिद्ध केली. त्यानंतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि नगर परिषद सोबतच महापालिकांच्या शाळांमध्ये 2019 3,500 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. आता 2021 विविध खाजगी शिक्षण संस्थांमध्ये 2,062 उमेदवारांच्या नियुक्तीची शिफारस करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत या उमेदवारांच्या मुलाखती आटपून दिवाळीच्या सुट्टीनंतर त्यांना रुजू करून घेण्याचे आदेश आहेत, मात्र अद्याप बहुतांश उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळालेले नाही. दुसरीकडे 2017 तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलेल्या 12,500 पदांपैकी 4,000 पदांची भरती प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही.
आता ही पदे दुसऱ्या अभियोग्यता परीक्षेमधून भरण्यात येणार आहेत का? सोबतच मागासवर्गीयांच्या कपात केलेल्या 50% जागा सुद्धा अद्यापही भरलेल्या नाहीत, या जागा सुद्धा दुसऱ्या अभियोग्यता परीक्षेमधून भरल्या जाणार आहेत का, असा प्रश्न उमेदवारांमधून उठत आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या दुसऱ्या अभियोग्यता परीक्षेच्या निमित्ताने पहिल्या परीक्षेत ज्यांना संधी मिळाली नाही अशा उमेदवारांना एक संधी चालून आलेली आहे. त्यामुळे या चाचणीत 3 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. शिवाय पहिल्या परीक्षेत ज्यांना अत्यल्प गुण मिळाले त्यांना आपली श्रेणीवाढ करण्यासाठीही 2022ची परीक्षा नवी संधी ठरणार आहे. तथापि ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर ही परीक्षा घेण्यात येत असल्यामुळे परीक्षेनंतर त्या प्रवर्गाच्या उमेदवारांना संधी मिळेल अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. तर मित्रांनो, ही शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी राज्यातील सर्व उमेदवारांची घेण्यात येणार आहे, परंतु शिक्षक भरती फक्त पेसा क्षेत्रातील उमेदवारांचीच होऊ शकते सुरुवातीला. याला कारण आहे की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया अर्थातच 2017 पासूनची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही आहे, आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय दुसरी भरती प्रक्रिया सुरू होणं शक्य नाही. परंतु मागे पुढे कधी ना कधी शिक्षक भरती होणारच आहे, त्यामुळे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचा चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे आणि चांगले गुण प्राप्त करणं आवश्यक आहे. युती शासनाच्या निर्णयानुसार अभियोग्यता चाचणी प्रत्येक वर्षी घेतली जाणे बंधनकारक आहे. त्याकरिता दर 6 महिन्यानंतर रिक्त जागांचा आढावा घेऊन त्या जागा जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र डिसेंबर 2017 मध्ये पहिली परीक्षा घेतल्यानंतर तब्बल 4 वर्षे झाल्यानंतर शासनाने ना रिक्त पदांचा आढावा घेतला ना अभियोग्यता परीक्षा घेतली. उलट पहिल्याच परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना नियुक्त्याही देण्यात शासन अपयशी ठरले आहे. अशावेळी विशेषतः उर्दू शाळा तसेच पेसा क्षेत्रातील उमेदवारांकडून दुसऱ्यांदा अभियोग्यता परीक्षा आयोजित करण्याची मागणी केली गेली, त्याला यश आले आहे. DEd स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर सर या संदर्भात काय म्हणतात? पेसा क्षेत्रातील शिक्षक पदे भरावी यासाठी आंदोलन झाले होते, त्याच अनुषंगाने सोमवारी सरकारने परिपत्रक काढले, त्यामुळे नव्या परीक्षेत केवळ ST प्रवर्ग व पेसा क्षेत्राचाच विचार होणार आहे, त्यामुळे अन्य प्रवर्गावर हा अन्याय आहे. सर्व प्रवर्गाला या परीक्षेत संधी मिळावी. मित्रांनो, फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये सर्व प्रवर्गाच्या उमेदवारांना संधी असणार आहे. प्रश्न असणार आहे तो शिक्षक भरतीचा. ही परीक्षा झाल्यानंतर सर्वप्रथम पेसा क्षेत्रातील जागा भरल्या जाऊ शकतात आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व ठिकाणच्या जागासुद्धा भरल्या जाऊ शकतात. आणखी एका महत्त्वपूर्ण अपडेटसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. त्यासाठी चॅनलसोबत जोडले राहा आणि चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका.